वैशाली वेब्सला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. गणपती बाप्पा मोरिया. वैशाली वेब्समध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज एक आठवडा झाला, थोडा विलंब झालेला आहे माझ्या व्हिडिओला, त्यासाठी मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करते. सर्वजण माझ्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहतात हे बघून मला खूप आनंद झाला. सर्वांच्या सपोर्टसाठी मी खूप खूप आभार मानते. सर्वांच्या घरात गणपतीचं आगमन झालेलं आहे, त्यासाठी सर्वांना माझ्या मनापासून शुभेच्छा. गणपती बाप्पा सर्वांचं आरोग्य चांगलं ठेवू दे, सर्वांना सुख समाधानाने आनंद देऊन हा सण साजरा होऊ दे, अशी मी इच्छा व्यक्त करते. तर गणपती हा सुखकर्ता दुखकर्ता तर आहेच, त्याला प्रथम पूजण्याचाही मान दिलेला आहे, तसेच तो बुद्धीचाही देवता आहे. म्हणूनच आज बुद्धीच्या देवतेचा आज आपण जय जयकार करूया आणि त्याचा व्हिडिओ अशा पद्धतीनं मी मुलांसाठी बनवलेला आहे. जी मुलं अभ्यास करत नाहीत किंवा अभ्यासात त्यांचं लक्षच लागत नाही, हा उपाय मी माझ्या मुलांसाठीच करून पाहिलेला. त्याच्यामुळे मला असं वाटलं की हा उपाय गणपतीच्या ह्या वातावरणात सांगणं खूप उचित होईल. आज गणपतीचं वातावरण आहे, त्यामुळे मला असं वाटलं की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवावा. तर लहान मुलं ज्यांचा अभ्यासात लक्षच लागत नाही, ते कितीही प्रयत्न करतात अभ्यास करायचा, पण त्यांच्या डोक्यामध्ये काही तो अभ्यास जात नाही आणि ग्रास्पिंग पॉवर ज्यांची कमी आहे किंवा अभ्यास न करण्याचे आणि अभ्यासाला बसत नाहीत, अशा मुलांसाठी मला आज हा उपाय सांगायचा आहे. तर काय करायचंय आपल्याला? दर बुधवारी संध्याकाळी देव्हाऱ्यामध्ये एका वाटीमध्ये सुपारी घ्यायची आहे आणि ती सुपारी म्हणजेच गणेश, गणपती असं मानायचं आहे. आणि ही पूजा त्या मुलांच्याकडूनच करून घ्यायची आहे हे लक्षात ठेवा. तर गणेशाला हळद, कुंकू, अष्टगन वाहून अक्षदा व्हायचे, फुल घालायचं आहे, लाल फुल, शक्यतो लाल फुलाचाच प्रयत्न करा. उद्बत्ती ओवाळून त्याला मनापासून नमस्कार करायला लावावं मुलांना. आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा हे जे स्तोत्र आहे त्यांच्याकडनं म्हणवून घ्यावं. हे म्हणत म्हणतच त्याची पूजा करायला हरकत नाही. तर पूजा आटपल्यानंतर आपल्याला नैवेद्य हा महत्वाचा आहे आणि तो नैवेद्य कोणता ठेवायचा आहे ही खूप महत्वाचं आहे ह्या उपायामध्ये. तर मुगाचे जे लाडू असतात म्हणजेच मूग गरम करून त्याचं मिक्सरमध्ये वाटण करावं आणि त्याच्यामध्ये तूप आणि साखर, पिठी साखर घालावी, वेलदोडा पावडर घालावी. पिठी साखर नको असेल तर गुळाचाही वापर केला तर हरकत नाही. तर त्याच्या अगदी छोटे छोटे सुपारी एवढेच लाडू करावेत आणि दर बुधवारी गणेशाला ह्याचा नैवेद्य दाखवावा आणि तो स्वतः त्या मुलांना खाण्यास सांगावं. तर दर बुधवारी तुम्ही हा उपाय मुलांच्याकडून जरूर करून बघा आणि त्याचा नक्कीच तुम्हाला लाभ होईल. ह्या गणपतीच्या वातावरणामध्ये ते जरूर करतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर मला कळवा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण तुम्हाला जसा याचा उपयोग होईल तसा दुसऱ्या मुलांनाही याचा उपयोग होऊ दे. हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन यायचा मी प्रयत्न करत आहे. मला प्लीज तुम्ही सपोर्ट करा. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरिया.